आमची युती सिद्ध करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत दोघी जणी आणि आता गोड संदेश वहिनी काय देतात तर तो बघायचा आहे. काय नाव आहे? कसाटा संदेश. कसाटा संदेश. साहित्य लिहून घ्या. हे एक अर्धा वाटी दूध आहे, 150 ग्रॅम पनीर, 3 वाट्या पिठी साखर, 4 चमचे कंडेन्स मिल्क, 3 चमचे दुधाची पावडर, 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर, टुटी फ्रुटी, व्हॅनिला इसेन्स, रोज इसेन्स, पायनॅपल इसेन्स आणि मिक्स फ्रूट इसेन्स, रेड कलर, ग्रीन कलर आणि येलो कलर. साहित्य आपण बघितलं आणि आता हे जे वेगळं केलेलं आहे हे काय करतो? हां, हे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये घालून ते सगळं मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आपल्याला. हो, काय काय आणि काय प्रमाण कसं कसं? हां, तर हे 150 ग्रॅम पनीर आहे. हे 150 ग्रॅम पनीर, त्याच्यामध्ये 1/2 कप दूध, ही पिठी साखर आहे, बर, ही दुधाची पावडर आहे. मग 3 टेबलस्पून पिठी साखर आणि 3 टेबलस्पून दुधाची पावडर आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर, हे मी मोजूनच ठेवलेलं आहे. बर, आणि कंडेन्स मिल्क पण आपण, हे 4 चमचे. हे सगळं मिक्स करायचं आणि मिक्सरमधनं हे काढून आणायचं. बर, ठीक आहे, मग ते करून घेऊया आपण. मिक्सरमधनं चांगलं एकजीव करून घेऊया. मिक्सरमधनं काढलं आपण, ते आलेलं आहे, ते आता आटवायचं म्हणा. आता याचा घट्ट गोळा करायचं. तर हे गरम पॅन आणि याच्याकरता थोडंसं एक म्हणजे मी सांगेन माझ्या मैत्रिणींना की नॉनस्टिक साधारणतः पॅन घ्या. नॉनस्टिक? नॉनस्टिक, कारण त्याच्यामध्ये मग ते खाली चिकटत नाही. हे आटवून करणार अगदी घट्ट गोळा म्हणजे कोरडं, की जसं आता हे आपण फिरवतोय आणि खालचा तळ दिसेल म्हणजे इतकं ते गोळा होऊन येतं लगेच की पुन्हा कढई जशी जशी आणि मध्ये फक्त गोळा राहील. एवढा घट्ट करायचा. एवढा घट्ट करायचा. हे एक प्लेन तयार झाला हा गोळा, मग याचे मी 4 भाग करीन. त्या गोळ्याचे म्हणजे थोडं कोमट होऊ देईन ते, मग याचे 4 भाग करीन, 4 रंग टाकीन त्याच्यामध्ये आणि मग ते एकात एक रोल करेन. फक्त हे करून घेऊया आणि आपण पुढची तयारी. आपण जे पीठ घट्ट पूर्ण केलं तर ते हे आहे ना? हा, ते हे आणि हे बाकीचं कसं काय? हा, म्हणजे जसं आता हे तयार झालं हे पाहिजे एवढं असं कोरडं तयार होतं आणि मग ह्याचे मी 4 भाग केले. तर 4 भागामध्ये एक पांढराच ठेवला कारण तो व्हॅनिलाचा आहे. मग एका ह्याच्यात पायनॅपल टाकलं, मिक्स फ्रूट टाकलं, रोज टाकलं, इसेन्स म्हणजे वेगवेगळे आणि मग तशा यांनी कलर्स टाकले. जो इसेन्स घालू त्याच्या मिळता जो होता रंग. हा, ओके, आता कसं करायचं? हा, आता जसं पहिल्यांदा आता कलर्स आपण आपल्या हिशोबाने कसंही घेऊ शकतो. लेअर्स करणार? बस, लेअर्स करायचं. की जसं आता हा एक रोल आहे हा तसाच प्लेन ठेवायचा. मी दूध पावडर याच्याकरता ठेवली आहे की हाताला किंचित जर असं चिकटलेलं वाटलं तुम्ही हाताला फक्त असं नुसतं डस्ट करून घ्या आणि त्याच्यावर हा असं फक्त पसरवा. हे असा पसरवायचा आणि एकावर एक फक्त ते लेअर्स द्यायचे आहेत. म्हणजे काही त्यातला असं खूप याचं काम नाही, मेहनतीचं काम नाही, कॉम्प्लिकेटेड काही नाही. हा पांढरा व्हॅनिलाचा चौथा घेतला की त्याचा पूर्ण रोल करून घेऊया आणि मग ते कटिंग कसं करतात ते बघूया. हा असा घेतला आणि हा वाढतो म्हणजे आपण हा जसा असा रोल करतोय ना, मी याच्यावर मी जे असं रोल करते लांबट होत नाही. हा, आणि तुम्ही असंही ठेवून करू शकता, काही जरूर नाही आहे म्हणजे असंही तुम्ही हा रोल करा. पण आता लगेच खायला रेडी आहे? नाही, मग हा 3 तास फ्रीजमध्ये ठेवायचा. मग हे आपण वहिनीने आपल्यासाठी खास अर्थातच 3 तास फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तर ते कटिंग कसं करतात ते आपण बघू. 3 तास आपण तो रोल वहिनीने जो फ्रीजमध्ये ठेवला होता तर तो घेतलेला आहे आणि तो आलेला आहे. आता कसाटा स्टाईलनी तो दिसणार आहे. हा, म्हणजे आपण असं गोलही कापू शकतो, जरुरी नाही, पण मी आता तुम्हाला एक सांगते. हो, आणि हे उपासाला पण चालणार आहे? हो हो ना, मिठाई. ओ क्लास, हे असे लेअर्स दिसतात आणि आपण गोल कापले तर ते साधे सिंगल लेअर्स दिसतात म्हणून मी असे कापले. मेजरमेंट फक्त जरा नीट लक्षात ठेवा, जी जी आपण घेतलं प्रमाण काय घेतलं होतं आणि त्याच्यानंतर इतकं क्लासिक बनवलेलं नाही ते नक्की बनवा. आणि आतापर्यंत आम्ही कसं कसं केलं त्याचं साहित्य आणि कृती. कसाटा संदेश बनवण्यासाठी लागणार साहित्य 1/2 वाटी दूध, 150 ग्रॅम पनीर, 3 चमचे पिठी साखर, 4 चमचे कंडेन्स्ड मिल्क,
3 चमचे मिल्क पावडर, 1.5 चमचा कॉर्नफ्लोर, टूटी फ्रूटी, वनिला इसेन्स, पाइनएपल इसेन्स, रोज इसेन्स, मिक्स्ड फ्रूट इसेन्स, खायचा लाल, हिरवा आणि पिवळा रंग। कृती, प्रथम एका बाउल मध्ये 150 ग्राम पनीर घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी दूध, 3 चमचे पिठी साखर, 3 चमचे मिल्क पावडर, 1.5 चमचा कॉर्नफ्लोर आणि 4 चमचे कंडेन्स्ड मिल्क घालून हे मिश्रण मिक्सर मधून एकजीव करून घ्यावं। नॉनस्टिक पॅन मध्ये हे मिश्रण घट्ट शिजवून घ्यावं। त्याचे 4 भाग करून पीठ मळताना प्रत्येक भागात टूटी फ्रूटी, खायचा रंग आणि इसेन्स घालून वेगवेगळे गोळे तयार करावेत। या गोळ्यांचे एकावर एक लेअर करून रोल तयार करावा आणि तो कापून सर्व्ह करावा।